गावची भाषेतून आपण हेच बोलतो. प्रकाश तोंडाचा भाग दाबलाय. हो 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 बरोबर. असं पसरट करतो नागास सारखं, आणि त्याच्यामध्ये तो नाग असल्यासारखं भासवत असतो. लिंगेश्वरी सर्प हा फक्त आपल्या भागातले बेडूक किंवा हा शक्यतो बेडूकच जास्ती करून खातो. हिरवळीमध्ये ह्याला चांगलं लाभत येतं. हिरवळीमध्ये हा राहतो साप बऱ्याच पैकी. साधारण 2.5-3 फुटापर्यंत त्याची लांबी सापडते. 2.5-3 फुटापर्यंत बिनविषयाने सगळ्या शांत स्वभावाचा साप. फक्त ज्यावेळेस त्याला धोका जाणवतो त्यावेळेस मग तो आपला जो चेहरा आहे तो नागाप्रमाणे असा पसरट करतो. मानेकडचा भाग आता पण केलं बघा त्यांनी नागाप्रमाणे असं पण केल्यासारखं. तेवढी मात्र गोष्ट खरी त्याच्या सेफ्टीसाठी तेवढी गोष्ट करतो. सेफ्टीसाठी तो नागासारखा फण वगैरे याच्यावरनं लगेच जाणवतं आपल्याला की ते मेमिक्री करतो फक्त तो नागाची. अटॅक अजिबात नाही. अटॅक नाही शक्यतो बाईट देत नाही. हा नाहीच ना. चुकून बाईट दिला तर कड पडून असतो असे ना. हा शक्यतो बाईट करत नाही पण सगळे शांत स्वभावाचा साप बिनविषारी. ओके ओके. आम्हाला समजलं पण म्हणलं काय एकदम शांत आहे पण अटॅक पण तसं जोरात करू शकतो म्हणलं. हा ज्यावेळेस जन्माला येतो ना हा हा त्यावेळेस याच्या डोक्यावरती पिवळा आणि काळ्या रंगाचा असा वी आकाराचा शेप असतो. येस येस. आणि जशी मग त्याची लांबी वाढेल आणि साईज वाढत गेली की मग ते कमी होत जातं मग त्या अंगरच पूर्णपणे. काही ठिकाणी ब्लॅक डाग दिसतोय. हा तो व्ही शेप दिसतो आणि त्याच्यानंतर ब्लॅक असे पट्टे असतात अंगावरती बॉडीवर. नंतर मग ते फक्त डॉटेड टाईप मध्ये दिसतं. व्हाईट किंवा ब्लॅक मध्ये वगैरे डॉट दिसतो ते. तर हे अशा प्रकारात तो दिसतो. त्याला घाबरायचं असं काही कारण नाही. एकदम शांत स्वभावाचा साप. अटॅक करणार नाही काय नाही पण स्वतःला धोका जाणवतो त्यावेळेस तो मग नागाच्या सारखा फणा काढायला तर असा थोडासा भासवतो नाग असल्यासारखा. हो व्हिडिओ एवढा शांत भेटत नाही कधी लवकर असं ते नाही. एकदम शांत आहे हा साप. हा अटॅक करणार नाही काय नाही. मनुष्य वस्तीमध्ये भरपूर आढळतो हा. कारण काही वेळेस कसं होतं की हिरवा साप बघितलं की माणसांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. का तर ते हिरवे साप काही आहेत परोड म्हणजे हिरव्या रंगाचा जो येतो ज्याला आपण चापडा म्हणतो. तो विषारी येतो. जंगलामध्ये जंगलामध्ये सापडतो. ते जंगल भागातच सापडतो. समोरनं लगेच धोका जाणवला की परत सारखं केलं थांबतो म्हणजे सायलेंट होतो लगेच लगेच. आणि फक्त पसरवायला बघतो तो मानीचा भाग. समोरच्याला एक क्ल्यू म्हणजे घाबरवणे बस तू निघून गेला पाहिजे तो बस. हा 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 ब्रीदिंग वॉल कशी करतो. तुम्हाला माहिती देण्यासाठीच मी ही सगळी बोललो तुम्हाला की हिरवा साप बघितलं की माणसामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. पण वस्तीच्या वस्तीच्या जवळ जे आढळतात ना हिरवे साप तर ते बिनविषारी आहे. म्हणजे हा एकच असतो गवत्या जातीचा. ह्याला गवत्या म्हणतो आपण किंवा ग्रीन किलबॅक. त्याच्या अंगावरची जी आहेत ना खवले ते पाठीमागच्या बाजूला असे वळलेले असतात. थोडस पुढच्या बाजूला धोका जाणवला की लगेच तो मान पसरट करतो. एकदम शांत स्वभावाचा साप. फक्त बेडूक त्याचं खास आवडीचं खाद्य म्हणजे बेडूक. आणि ते बेडूक खाण्यासाठीच तो आपल्याजवळ राहत असतो. आपण नॉर्मली त्याला स्पर्श जर केला तर त्याला आपण अटॅक वगैरे करत नाही आपल्यावरती. तो जवळपास कुठला जर समजा नदीचा पट्टा असेल त्याला सोडून दिला तरी चालतो. तसं काही याच्याकडनं धोका काहीच नाही आपल्याला. लगेच तो पसरट करतो. छोटा पिल्लू असतानाच मग त्याच्या अंगावरचे ते जे पट्टे आहेत ना ते स्पष्ट दिसत असतात. एकदम शांत स्वभाव पळतो. धावपळ करत नाही काही नाही. असं घाबरून वगैरे नाही एवढं हे नाही करत. फक्त जरी भीती जाणवली तरी तो तेवढ्यापुरता मान फुगवतो बस.
आणि आपल्याकडं जर दामन असेल काही बोलवलं नाही तरी चालेल, गवत्या दिसला नाही बोलवलं चालेल, कवडे कवड्या पाली खाण्यासाठी राहतात आपल्याकडे, ह्या ट्यूबलाईट वगैरे लावतो आपण, तर बाहेरच्या बाजूला पाली वगैरे येतात, त्या पाली खाण्यासाठी कवडे रात्रीच्या टायमिंगला सापडतो बाली, फक्त जर विषारी नाही बिनविषारी आपल्या वस्तीच्या जवळ आढळणारे जे काही किनारीला बसतो, हो दरवाज्याच्या फटीला वगैरे बसतो, तो दरवाज्याच्या फटीला वगैरे बसतो, तोच तो का त्याला कवड्या मानतो, तो विषारी आहे, ब्राऊन कलरचा दिसतो आणि पट्टी जास्त आहे त्याच्यामध्ये, बिनविषारी बिनविषारी तो पण बिनविषारी बिनविषारी तो पण वस्तीच्या जवळ 18 साप आढळतात, तिथले ते सर्व बिनविषारी, आणि साधारण 1-2 ते 3 साप सोडले नाग मण्यार घोणस सोडून तर ते बिनविषारी साप ते आपल्या वस्तीच्या जवळपास भरपूर आढळतात, कसा नागा नागाप्रमाणे त्यांनी माणीचा भाग फुगवलेला आहे, नागाप्रमाणे फोन केल्यासारखा फक्त हेड करत असतो तो, बाकी धोका तसा काही नाही आहे सापाकडनं, बिनविषारी साप नागासारखं तिने फोन केल्यासारखं करत तोंडाचा तेवढा, काय करायचं सोडू इकडच का घेऊन जाऊ, नाही न्यायचं तर आम्ही पण निसर्गातच मुक्त करतो, तुमच्याकडे निसर्ग आहे फक्त शक्यतो कुणाला मारून देत जाऊ नका, कुठल्या हिसाब असू द्या, दिसलं की आपलं कोणी जवळ सरपंच असेल त्यालाच कॉल करायचा लगेच, हा यांच्याकडनं कसं आहे आपल्या निसर्गाचं रक्षण होत आहे, जवळच्या जे काही आपलं निसर्गातलं जे वातावरण दूषित करणारे प्राणी जे वातावरणाला धोकादायक त्यांनाच खाण्याचं काम करतात, हे एक प्रकारे बॅलन्सिंग राखण्याचं काम करतात, हे निसर्गाची बॅलन्सिंग आहे थोडक्यात, बरं झालं आता माहिती झालं कमीत कमी आपल्या घराच्या जवळ असे आडसाप आढळले हिरव्या रंगाचे तर त्यांना मारण्याचा प्रयत्न न करता आपण फक्त त्यांना सर्पमित्रांकडनं रेस्क्यू करून पुन्हा निसर्गामध्ये मुक्त करत जा, कारण ही निसर्गाची फार मोठी बॅलन्सिंग आहे, धन्यवाद मित्रांनो, आत्ता आपण जो हा साप पकडलेला आहे हा सीक्यूएई जुनी सांगवी इथे रेस्क्यू केलेला आहे, याला आपण पुन्हा निसर्गात मुक्त करूयात, वनविभागाचा जो काही जंगलपट्टा आहे त्या भागांमध्ये आपण यांना मुक्त करूयात, धन्यवाद मित्रांनो।